त्यातून तर आहेत ना ते मनातून कुठं आहेत ते आता दोन चार दिवसात कळेल ना. इतकी काही करू नका अजित दादा, तुम्हाला ते सांभाळून पाऊल टाकताय कारण की पहिले चुकलेले पाऊल पुन्हा ती चूक होता कामा नये हे त्यांचा कदाचित त्याचा निर्धार असावा. दोन आठवड्यापूर्वी अजित दादा इकडे येणार अशी चर्चा सुरू होती, अजित दादा कुठे गेले अशी चर्चा होती, तो धुरळा बसला होता, तो 30 तारखेपर्यंत बसणार आणि 30 तारखेनंतर एक वेगळं चित्र दिसणार असंही म्हणलं जात होतं. काय दिसतंय अजित दादा तुम्ही आता जर पाहत असाल त्यांच्या मुलाखती तुम्हीच घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी सर्व विषय हे इझिली घेतले, इझी गोईंग ज्याला म्हणतात, हसून खेळून त्यांनी त्याला टोलवलेलं आहे. याचा अर्थ पुढची जी घडामोड आहे ती त्यांच्या मनामध्ये आजही ठामपणे आहे आणि अजित दादांनी घेतलेला निर्णय ते बदलत नाही हे त्यांची ख्याती आहे. म्हणून काही दिवसाची आपल्याला प्रतीक्षा जरूर करावी लागेल, अजित दादा हा निर्णय घेईल. त्यांनाच तपशील माहिती, मला माहित नाही त्याच्याबद्दल. कुठेतरी असं वाटतंय नाही, एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 सहकारी हे अजित पवारांच्या बजेटमध्ये पैसे मिळत नाहीत, सरकारमध्ये आमची कामं झाली नाही, राष्ट्रवादीला लाखोली वाहूनच तिकडे गेलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून काही वेगळ्या अपेक्षा करणं योग्य आहे असं मला वाटत नाही.